यानंतर गावोगावच्या बातम्या सुपरफास्ट। आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी। राज्यात मान्सूनचं लवकरच आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। येत्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। अनुकूल स्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे मौसमी वारे, त्यामुळे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण गोव्यात वेळेच्या आधीच मान्सून पोहोचणार आहे। सध्या राज्यातल्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे। अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की शहरात अक्षरशः काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीनं फळपिकांसोबत भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झालं। कोल्हापुरात तुफान पाऊस बरसला। या पावसामुळे कोल्हापुरातल्या नालेसफाईच्या कामाची पहिल्या पावसात पोलखोल झाली। शहरात अनेक भागात पाणी साचलं। जयंती नाल्यावरच्या पुलावर सुद्धा पाणी साचलं। पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाल्याचं दिसलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व सरी बरसल्या, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। तर गुहागरमध्ये पावसानं वातावरण सध्या निर्माण झाला असून चिपळूणसह गुहागरमधल्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। यवतमाळच्या पुसद तालुक्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला। काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली होती, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र त्या सगळ्यांना पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला। सोलापुरातील बार्शीत 2 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानं कासारवाडी गावातल्या विजेच्या तारा खांबावरून खाली शेतात कोसळल्या। महावितरणनं याकडे दुर्लक्ष केल्यानं एका मुख्याध्यापकाला आपला जीव गमवावा लागला, त्यामुळे महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। 4 महिन्यांपासून घटलेल्या दुधाच्या पुरवठ्यात सकारात्मक वाढ झाल्यानं महानंद डेअरीनं शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात 2 रुपयांची कपात केली आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधाला 35 रुपये दर दिला जात होता, तो आता 2 रुपयांनी कमी करत 33 रुपये केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा गावात सुरू असलेला शेतकरी आंदोलनाचा आजचा 2 दिवस आहे। कालपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। 5 दिवसात सरकारनं मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। राज्य सरकारचा निषेध करत आज पुणतांब्यामध्ये मोफत फळं आणि कांद्याचं वाटप करण्यात आलं। कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय, टरबूज द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे, त्यामुळे संतप्त शेतकरी आणि आंदोलकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज मोफत फळ वाटप केलं। 1982 नंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये रुई गावात कांदा परिषद होणार आहे। रयत क्रांती संघटनेच्या वतीनं येत्या 5 जूनला ही परिषद होणार आहे। रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ही परिषद आयोजित करण्यात आली असून कांद्याला अनुदान मिळावं, कांद्याला चांगला दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या कळवणमध्ये भीषण अपघात झालाय। या अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती मिळते। मुळणे बबापूर गावाच्या शिवारात हा अपघात झाला। मारुती अल्टो आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले। रस्त्याचं काम वेळेत करण्यात येत नसल्यानं मनसे अतिशय आक्रमक झाली आहे। मनसेनं वाशिम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे। वाशिम तालुक्यातल्या चिखली बुद्रुक गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे। अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही आहे, त्यामुळे मनसेनं बांधकाम विभागाची आज तोडफोड केली। भंडाऱ्यातील पिंपरी पुनर्वसन गावातल्या भाऊ कातोरे या शेतकऱ्याकडे असलेल्या कोंबड्याला चक्क दारूचं व्यसन लागलं। या कोंबड्याला रोज 45 मिलीचा पटियाला पेग लागतो। इतकंच नाही तर तो दारू घेतल्याशिवाय अन्न आणि पाण्याला शिवत सुद्धा नाही। तर कोंबड्याचा मालक त्याचं व्यसन सोडवण्यासाठी विविध उपाय करू लागलाय, पण भंडाऱ्यात या दारुड्या कोंबड्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे।
कोल्हापूरच्या पन्हाळा इथं अवकाशात तबकडी सदृश्य वस्तू आढळल्यानं नागरिकांमध्ये काहीसं कुतूहल निर्माण झालं. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून ही वस्तू उत्तरेकडे सरकली. ही तबकडी सदृश्य वस्तूला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका काळविटाला येवल्यातल्या ग्रामस्थांनी जीवदान दिले. विहिरीतून सुखरूप बाहेर निघताच काळविटानं जंगलात धूम ठोकली. येवला तालुक्यात वनविभागाचं मोठं जंगल असून त्यात हरिण, काळविट यासह अन्य वन्य प्राणी आहेत. मात्र सध्या जंगलातले नदी नाले कोरडे ठाक पडल्यानं वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करत गावाच्या जवळ येत आहेत. मावळमध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या रानगवा शेततळ्यात पडल्याची घटना घडली आहे. या रानगव्याला मावळ वन्यजीव रक्षण आणि प्राणी मित्रांनी शेततळ्यातून सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिलं. मात्र या रानगव्याला पाहताच मशागतीचं काम करणाऱ्या शेतमजुरांनी गावाच्या दिशेनं धूम ठोकली. भंडाऱ्यातील उमरेड करांडला या अभयारण्यामध्ये शॅडो वाघिणीनं आपल्या 2 बछड्यांसह मॉर्निंग वॉक केल्याचं पाहायला मिळालं. मॉर्निंग वॉक करत असताना ती आपल्या 2 बछड्यांची विशेष काळजी घेताना दिसली. काही महिन्यांपूर्वी शॅडो वाघिणीचा 1 बछड्याला इतर हिंसक प्राण्यांनी मारल्यानं उरलेल्या 2 बछड्यांची वाघीण काळजी घेते. ही सगळी दृश्य एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदला अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे. नगरचं नाव आता अहिल्यानगर करा, तसंच नामांतराचा निर्णय तातडीनं घ्या अशी मागणी पडळकरांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे. नामांतरापेक्षाही राज्यात अनेक महत्वाचे विषय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुद्दा टोलवलाय. मात्र नामांतरासंबंधी लोकशाहीत मागणी करण्याचा अधिकार असून वाद निर्माण करू नये असं आवाहन अजित पवारांनी केलं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर असं नाव द्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीला आमदार रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलंय. मात्र स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन ही मागणी करण्यात यावी, त्याचं राजकारण करू नये असंही रोहित पवार म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या परळीत गोपीनाथ गडावरती दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8वा स्मृतिदिन आहे. 3 जून हा दिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे संघर्ष दिन म्हणून साजरा करतात. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येण्याचं समर्थकांना आवाहन केलं. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्यादेवीनगर करा या मागणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केल्याच्या नंतर आता त्याची खिल्ली उडवली जाते. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी याची खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारची अनेक पत्रे येत असतात, मात्र प्रत्येकाची दखल घेतली पाहिजे असं नाही असं म्हणत मिटकरींनी खिल्ली उडवली. विधान परिषद निवडणुकीसाठी तयारीला जोरदार सुरुवात झाली असून आता ही निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजप राज्यसभेची 5वी जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येईल असा दावा अपक्ष आमदार रवी राणांनी केलाय. तसंच सर्व अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. घोडेबाजार कितीही झाला तरी भाजपलाच मत मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी अमरावतीत बोलून दाखवला. कोल्हापूरच्या एकाची विकेट जाणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, तर एक मोठा नेता राज्यसभेच्या निवडणुकीत पडणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यामुळे या दोघांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे फडणवीसांचा रोग संजय पवार तर चंद्रकांत पाटलांचा रोग संजय राऊत यांच्यावर दिसतोय. त्यामुळे भाजपला नेमकी कुणाची विकेट घ्यायची आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरी पंडितांवर हल्ले होत असून केंद्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सत्ता असताना काश्मीर अशांत का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. जम्मू काश्मीर संदर्भात केंद्रातलं सरकार अनेक दावे करत आहे, मात्र हे दावे फोल ठरत आहेत असं चित्र आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. काश्मीरमध्ये न फडकणारा देशाचा तिरंगा आज अभिमानानं फडकतोय. तो जर संजय राऊत यांना दिसत नसेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी असा टोलेबजा सल्ला नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावलाय. संजय राऊत यांनी जम्मू काश्मीर केंद्रशासित झालं तरी काही फरक पडलेला नाही असं स्टेटमेंट केलेलं होतं, त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. औरंगाबादच्या काबरा कॉलेजमधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. BCS बायोटेकच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेच्या दरम्यान गोंधळ झाल्याचं समोर आलंय. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात कोंबलंय. एका बाकावर 3 विद्यार्थ्यांना परीक्षेकरता बसवण्यात आलं, त्यामुळे परीक्षा आहे की खेळ असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर या कॉलेजची परीक्षा केंद्राचे मान्यता रद्द करण्यात आली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या बातमीची दखल घेतली। तर शुक्रवारपासून हे परीक्षा केंद्र बदलण्यात येणार असल्याची माहिती प्र कुलगुरू श्याम शिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीसोबत आता पुस्तक वह्यांच्या किमतीत वाढ झाली आहे। नवीन पुस्तकांच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली आहे, त्यामुळे पालक आता जुन्या पुस्तकांना पसंती देत आहेत। शाळेच्या साहित्याच्या किमती कमी करण्याची मागणी सातत्याने पालकांकडून केली जात आहे। कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे, कारण सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेत। औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याला 1680 कोटी रुपयांच्या योजना गतीने पूर्ण करा, कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवल्यास कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। कल्याण ग्रामीण भागातल्या 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली असली तरी अद्याप ही गावं समाविष्ट झालेली नाही आहेत, त्यामुळे ही गावं नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून वंचित राहतील असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। दरम्यान यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अजून अध्यादेश निघाला नसल्यामुळे त्या गावांना सध्याच्या निवडणूक प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आलं नसल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं। साई रिसॉर्ट प्रकरणानंतर मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या हॉटेल व्यावसायिकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। CRZ चे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या असून यामुळे हॉटेल व्यावसायिक चांगलेच धास्तावलेत। अशात हॉटेल व्यावसायिकांनी आम्हाला एकतर जगू द्या नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या अशी भूमिका घेतली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नगरच्या माथे फिरूला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे। भाऊसाहेब नारायण शिंदे असं आरोपीचं नाव आहे। हा आरोपी 4-5 दिवसापासून मोबाईलवरून रुपाली चाकणकर यांना धमकावत होता। पंढरपूरमध्ये विठ्ठल साखर कारखान्याच्या बैठकीत मोठा राडा झाला। ऊस बिल मागणारे शेतकरी जगन भोसले याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय। उद्यापासून श्री विठ्ठल कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू होते, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भालके गटानं ही बैठक आयोजित केली होती। हनुमानाचा जन्मस्थळावरून सध्या वाद सुरू असून करमाळा तालुक्यातल्या कुगाव इथं हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आलाय। कुगाव इथल्या सीताराम महाराज बल्लाळ आणि कुगावचे माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी हा दावा केलाय। पुरावे सादर करत त्यांनी हनुमान जन्मस्थळ वादात उडी घेतली आहे। साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दिंडोशी न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं एका पोलीस कर्मचाऱ्यानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। महिला पोलीस कर्मचाऱ्याला शेगाव इथं एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे। पोलिसांकडूनच अशा प्रकारे महिला पोलिसाचं शोषण केलं जाण्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। तर बलात्कार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।